गारखेडा वासियांनी थेट मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन शेतजमिनी गुरे ढोरेसहित आमचा गाव विकत घ्या इच्छा मरणाची परवानगी द्या अशी केली मागणी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले अनुदान मिळाले नाही तर पीक विमा मिळाला नाही जगायचं कसं यामुळे गारखेडा वासियांनी थेट मुख्यमंत्री यांना निवेदन देत साहेब आमच्या शेतजमिनी गुरे ढोरेसहित आमचं गाव विकत घ्या इच्छा मरणाची परवानगी द्या अशी मागणी केल्याने एकच खळबळ उडाली आहे हिंगोली जिल्ह्यात सलग तीन वर्षापासून ओला दुष्काळ तर यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास परतीच्या पावसाने हिसकावून घेतला आहे यामुळे हिंगोली जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरू असून पुन्हा एकदा शेतकऱ्याने पुन्हा एका शेतकऱ्याने आत्महत्या के केली आहे एकीकडे शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे नुकसान भरपाई मिळाली नाही तर दुसरीकडे पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांना डावलण्याचा प्रकार सुरू आहे यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे यामुळे जगणं कठीण मरणं सोपं या, सोप हो या हेतूने हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येत असलेल्या गारखेडा गावातील नागरिकांनी टोकाचं पाऊल उचलत थेट मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून साहेब पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे पैसा नाही मदतही मिळाली नाही पीक विमा मिळाला नाही दुसरीकडे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे यामुळे आमच्या शेतजमिनी घुरे सहित आमचं गाव विकत घ्या इच्छा मरणाची परवानगी द्या अशी मागणी गारखेडा वासियांनी केल्याने प्रशासनाची झोपच उडाली आहे दसरा अंधारात गेल्याने गोरेगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांचे मुख्यमंत्री यांना पत्र लिहून साहेब दिवाळी तरी गोड करा अनुदान द्या अशी मागणी यापूर्वी केली होती त्याच पाठोपाठ आता अतिवृष्टीने झोडपलेल्या गारखेडा येथील गावकऱ्यांनी तर चक्क अख्खं गाव विक्रीला काढला आहे कारण या गावातील नागरिकांनी विद्युत बिल भरले नसल्याने हे गाव अंधारात आहे तर निवडणुकीत निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यावर काहीही बोलण्यास तयार नाहीत यामुळे गारखेडा येथील गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची तयारी दर्शवली आहे तर गारखेडासारखे अनेक किती गाव विक्रीला निघतील हे सांगणं कठीण आहे गारखेडा येथील गावकऱ्यांनी निवेदन दिले त्यावर स्वप्नील पाटील अरुण पाटील श्याम वाघमारे प्रमिला वाघमारे ज्योती वाघमारे छाया वाघमारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत एव्ही न्यूज मराठी साठी हिंगोलीहून प्रतिनिधी फारुख शेख इथं लाईन नाही आम्हाला दळण नाही आम्हाला शेतात कडवून दळून आणा लागते पाणी नाही शेतात माणसं जातात पाणी पाजायचे ढोरं वासरा आमच्या घरी ठेवतात म्हणतात पाणी पाजा आम्ही कुठून पाणी पाजायचं लाईन नसल्यावर पाण्याची अडचणी आहे शेतात माणसं सोयाबी सोगायला आली आता कसं तरी आम्हाला घरात मला आण ना आम्हाला इतकी अडचणी आहे खूप खूप अडचणी आम्हाला तीन महिने झाल्या उभार असेल कमी जास्त मला काय लक्षात नाही पण तीन महिने व्हायला लागले आम्हाला लाईन नाही मग आम्ही कसं वागायचं आता कसं काय जगायचं आम्हाला आमच्या लेकराला चिलट असतात शेतात शाळातून लेकर येतात अभ्यास करायला संध्याकाळी झोपा येतात त्याला चिलटत असतात ते आम्हाला झोपा लागू देत तर अभ्यास बी करायचा त्याला अभ्यास काय म्हणावं त्या लेकरायला आम्हाला घासले तर नाही दिवे लावून देवा बॅट टिजेड लागेल ना शाळेत गेली तेल मास्तर तंग करता अभ्यास नाही केला